जयहिंद लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पंढरपूर येथील वीसभावी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. वीसभावी पासून पंढरपूर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्यातील त्याचबरोबर कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल येथील वारकरी संप्रदायाचे लोक आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत पायी चालत आलेले आहेत. आज या ठिकाणी वीसभावी येथील यशवंत नगर या ठिकाणी या संबंधित सर्व पालकांचा मुक्काम आहे. तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. कारण आपण पाहू शकता काही सातारा जिल्हा असेल बीड जिल्हा असेल त्याचबरोबर अन्य जिल्ह्यातून पालक्यांचा मुक्काम या ठिकाणी आहे. कारण काही वेळातच या ठिकाणी कीर्तन असेल किंवा त्याचबरोबर हरिपाठ असेल त्याचबरोबर अन्य कार्यक्रम असेल या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरी केले जाते. संबंधित पालखी हे जवळपास आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत 281 किलोमीटरचा पायी प्रवास या ठिकाणी करून पंढरपूर येथील वीसभावी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कारण काही वेळात काही दिवसावरच आषाढी एकादशी ठेपलेली आहे. त्या अनुषंगाने सर्वत्र दिंड्या पंढरपूरच्या जवळ येऊन मुक्कामी थांबलेली आहे. कारण या ठिकाणी सर्व पंढरपूर नगरीमध्ये रामकृष्ण हरी कुंडलिकावर्धन हरी या जयघोषामध्ये संपूर्ण पंढरपूर नगरी ही दुमदुमून निघालेली आहे. मी नारायण घंटे लोकप्रधान न्यूज चॅनल पंढरपूर. आज या ठिकाणी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये आमचे रामचंद्र प्रसारक दिंडी आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण विभीषण महाराज मोरे यांच्या सानिध्यामध्ये 600 ते 700 लोक लातूर जिल्ह्यामधून आळंदी ते पंढरपूर पायी 16 माऊली ज्ञानोबा सोबत आम्ही या ठिकाणी पोहोचले आहोत. आज आम्हाला येण्यासाठी ज्ञानोबा तुकोबाईची कृपा आहे. आम्हाला आतापर्यंत महाराज या ठिकाणी वारकऱ्याचा संत महंत येती साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज आमच्या या पंढरपूर नगरीमध्ये सर्व संत गोळा झाले आहेत. या ठिकाणी भेटी लागली जीवा लागली आस आज भगवंताची आस लागली होती. सर्व वारकरी या ठिकाणी आमच्या या फळावरती आलेला आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही कारण भगवान श्री पांडुरंग परमात्माचा आशीर्वाद आहे. आमचे गुरुवर विभीषण महाराज मोरे यांचा आम्हाला शुभाशीर्वाद असल्यामुळे आमची यात्रा सुखलाभ झाली. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने 10 ते 15 लाख समाज या ठिकाणी आणला. कुठल्याही गोष्टीचा त्रास होत. आम्ही आंबेजोगाई बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातून आलेले आहेत. आळंदी ते पंढरपूर 281 किलोमीटरचा प्रवास आम्ही गाव सोडून 22 दिवस झालेला आहे. आम्ही आषाढी यात्रेसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत आहेत. आज आम्ही वीसभावी इथं आलेले आहेत. उद्या त्याला आमचं पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा होईल आणि पांडुरंगाचं दर्शन होईल. एकादशी झालं बारशी झाली की आम्ही गावाकडे परत जाऊ. कारण तुम्ही विठुरायाच्या दर्शनाला आलात तर विठुरायाला तुम्ही काय मागणी? विठुरायाला मागणी काहीच नाही. आमचा बळीराजा सुखी राहू दे. महाराष्ट्रात पूर्व पाऊस पडू दे. वारकरी संप्रदायाला भरभराट येऊ दे. एवढंच मागणं आमचं राहील.